वर्ष झाली आम्हाला कापसाच्या शेतीमध्ये, 115 वर्ष झाली आम्हाला कापसाच्या शेती आणि व्यवसायामध्ये. 1903 मध्ये स्थापना झाली होती या कंपनीची. मी मराठी नाही आहे पण मी महाराष्ट्रीयन आहे, तर जर भाषा चूक झाली तर समजून घ्या, पण अर्थ तुम्ही कळून घ्या. मी तुम्हाला काय म्हणायला इच्छितो, का हा कार्यक्रम आपल्या गावात इथे आयोजित केला गेला आहे. तुम्ही आता तुमची वेळ शेतीमध्ये आहे, तुमचं सगळं लक्ष शेतीमध्ये असायला पाहिजे, तरी पण आम्ही तुम्हाला बोलवलं इकडे. पाठीमागे जे बसलेले आपण पुढे येऊन जा ना दादा. आयोजन कशाला केलं, आम्हाला मदत केली सगळे करायला. एमसीएक्सवाले मुंबईवरनं आले आहेत, अमृतरावजी देशमुख आले आहेत, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचे लोक आले आहेत. तर आता असे काय नवीन घडले कापसामध्ये किंवा घडणार आहे की इतके सारे लोक इकडे तुमच्या समोर आलेले आहेत आणि तुम्हाला बोलवलं आहे इकडे? हा आमचा पहिला कार्यक्रम नाही आहे, 15वा कार्यक्रम आहे विदर्भमध्ये. सुरुवातीपासून लागवड झाली नव्हती त्या दिवसापासून आम्ही हे कार्यक्रम करीत आहोत की विदर्भमध्ये कापसाची खूपच परिस्थिती नाजूक आहे. विदर्भचा शेतकरी आज नाही, 50 वर्ष अगोदर जर झोपेत त्याला जगवलं की तू काय टाकणार आहे तर कापूस, 200 वर्ष अगोदर पण काय टाकणार आहे कापूस, आज पण तेच आहे. पण आता कापसाला तुम्हाला पर्याय नाही म्हणून तुम्ही कापूस टाकताय का? हे कापसामध्ये तुम्हाला कमाई आहे म्हणून तुम्ही कापूस टाकता? आमचा उद्देश एकच आहे, कापसाच्या शेतीमध्ये नफा तुम्हाला झाला पाहिजे बस. तर कॉटन गुरुला काही विकायचं नाही आहे, आमचा काही प्रोडक्ट नाही आहे, काही पदार्थ नाही आहे, कोणतीही सर्व्हिस नाही आहे. नाही, आम्ही तुमचे खरीददार आहोत, मला काही घ्यायचं पण नाही तुमचं. पण जर शेतकरी नसेल तर हा जग नसेल, शेती नसेल तर मनुष्य जगून काही अर्थ नाही असं आम्हाला वाटतं. म्हणून काय की आम्ही स्वतः शेतकरी होतो आणि शेतकरी आहोत. तर कापसाला पांढर सोनं म्हणतात हो की नाही, हो की नाही, हो की नाही, जोराने म्हणा ना, हो की नाही, हो. सर्वांना ठाऊक आहे का कापसाला पांढर सोनं म्हणतात? का म्हणतात? जवाब दिले की पूर्वी कापसाला सोन्यासारखं मोल भेटत होत आणि म्हणून त्याला पांढरं सोनं, पण ते आज पण म्हणत, पूर्वी पण म्हणत होते आणि भारताला सोने की चिडिया म्हणत होते. भारतामध्ये पहिली रेल सुरू झाली ना 1853 मध्ये, ते कापसासाठी झाले. अंग्रेज होते, त्यांना भारताच्या कापूसची इतकी आवड होती की त्यांना ती कापूस बाहेर पाठवायचा होता मॅनचेस्टरला. तर वेळ वाचावा आणि लेबर कमी लागावा म्हणून त्यांनी रेल सुरू केली भारतामध्ये. म्हणजे प्रथम रेल भारतामध्ये सुरू झाली कापसासाठी, कापसाकरिता. लोकांना ठाऊक नाही अजून कापसाची भारतामध्ये 7000 वर्षाचा लेखी इतिहास आहे, लेखी इतिहास. 7000 वर्ष झाले आपण कापसाची शेती करीत आहोत, पण आज असं काय घडलंय 2-4 नाही 10-20 वर्षामध्ये की कापसाच्या शेतीमध्ये आता खूप अपघात होत आहे, नुकसान होत आहे, शेतकरी एकदम आजपासून गेलेला आहे की आता काय करावं. कापूस सोयाबीन, कापूस सोयाबीन, एक ठिकाणी आवक नाही, खर्च कमी आहे, एक ठिकाणी आवक जास्त आहे पण जोखीम जास्त आहे. तर जोखीम घेऊन कापूस टाकावा की कमी खर्चामध्ये आणि कमी आवकमध्ये सोयाबीन घ्यावं? पण हे जर असं चाललं तर या वर्षी 2 वर्षी 5 वर्षी 5 वर्षानंतर आपण ही शेती करू शकणार नाही, आपल्याला हे पुरणार नाही. कोणत्याही शेतीमध्ये नफा केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, तुमचे मुलं बाळं तर येणारच नाही या व्यवसायात. कापूस ही सेवा आहे, शेती ही सेवा आहे, पण व्यवसाय पण आहे हे आपण विसरायचं नाही.
जर आपण विसरला तर आपण जगू शकणार नाही. परिवाराला काय देणार तुम्ही, समाजाला तुम्ही काय देणार, देशाला काय देणार? शेतकरी याचा जन्म मागण्यासाठी नाही झालाय, देण्यासाठी झालाय. तुम्ही दे झालेला 7000 वर्षापासून, तर आता असं काय झालं 10 वर्षात की आपण मागत राहिलो सरकारने द्यावं, इंडस्ट्रीने द्यावं, यांनी द्यावं, त्यांनी द्यावं, तरच आपण जगू शकतो. चॅलेंजेस आणि कठीण परिस्थिती पहिले पण होती, रोग पहिले पण होते, आणि भावाचं हे अपडाऊन पहिले पण होता. हे नव्हता होता, पण आज आपल्याला पुरत नाही, कारण की खर्चापेक्षा आवक कमी आहे किंवा आवकपेक्षा खर्च जास्त आहे. काहीतरी नियोजनमध्ये आपल्याला बदल करावा लागेल. यू हॅव टू चेंज. सोच बदलो, विचार बदलो, दुनिया बदलेगी. मेट्रो एकही नव्हती भारतमध्ये, एक आली कलकत्तामध्ये, 20 वर्षानंतर एक आली दिल्लीमध्ये, 10 वर्षानंतर एक आली मुंबईमध्ये. आता मुंबईमध्ये 5 वर्षामध्ये 4 मेट्रो होऊन जाणार आणि हर स्टेटमध्ये 1 मेट्रो होणार. किती फास्ट चेंज होतोय समय. वक्त किसी के लिए रुकता नाही, पण शेतकरी कुठे आहे? तिथेच आहे जिथे होता 20 वर्षा अगोदर, 30 वर्षा अगोदर. पण 100 वर्षा अगोदर आपण खूप समृद्ध होतो. माझे दादाजी म्हणायचे, आजोबा, कापसाचं शेतकऱ्याचं मुलाचं लगीन करायचं असेल तर फक्त 2 दिवस लागायचे, लगेच मुलगी भेटून जायची. का? कापसाचा शेतकरी आहे, पैसे तर असणारच घरी. ही समृद्धी होती आपली आणि अजून पण जगामध्ये